खरं तर शासनानं ह्या नियोजन प्रशासनानं खास करून हे त्याच्यावर नियोजन करणं गरजेचं होतं, पण आजपर्यंत केलेलं नाही. जर पिण्याच्या पाण्यासाठी अशा पद्धतीचं आंदोलन जर शेतकऱ्यांना करावं लागत असेल, हे महाराष्ट्र शासनाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे ना. आणि मग त्याच पद्धतीनं आज एकीकडं कर्नाटक गव्हर्नमेंट आज सगळ्या सर्व सुविधा आज द्यायला तयार आहे, ही सुद्धा आज एकीकडं म्हणूनच लोकांची भावना आमच्या तालुक्यातली आहे की कर्नाटक आम्हाला जर तुम्ही सुविधा देऊ शकत नसाल तर आम्हाला कर्नाटकमध्ये द्यायला जायला परमिशन द्या, अशा पद्धतीची भावना. एक आहे की विरोधी पक्षाचा मी काँग्रेसचा आमदार म्हणून तिथं दुर्लक्ष होतं आहे तर का, हे खरंच आहे की या ED सरकारनं म्हणजे बजेटमध्ये सुद्धा भौगोलिकदृष्ट्या एवढा मोठा तालुका असताना सुद्धा, दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा कायमस्वरूपी इथल्या लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय, हे शासन दरबारी नोंद असताना सुद्धा हे शासन मुद्दामहून फक्त विरोधी पक्षाचा तिथं आमदार आहे हे म्हणून दुर्लक्ष करताना दिसतंय. नाही, जत तालुका हा फक्त पश्चिम महाराष्ट्रात गणला जातो म्हणून वेगळ्या पद्धतीनं आज पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधाच्या दृष्टिकोनातून जत तालुक्यावर खऱ्या अर्थानं जसं मराठवाडा विदर्भाचा अनुशेष भरून काढला जातो, त्याच पद्धतीनं आमचं म्हणणं आहे की जत तालुक्यातला जो पाणी प्रश्न आहे तो पाणी प्रश्नावर खऱ्या अर्थानं पहिला जो अनुशेष आहे तो शासनानं प्रामुख्यानं भरून काढावा आहे. पण आजसुद्धा अशी परिस्थिती आहे जत तालुक्याकडं, आज पिण्याच्या पाण्यालासुद्धा आज पाणी मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर विस्तारित जी काही योजना आहे ती योजना हूस तोपर्यंत होईना जे महाराष्ट्र शासनाचं कर्नाटक गव्हर्नमेंटकडं आज 7.5 TMC पाणी शिल्लक आहे ते पाणी तर होईना तात्पुरत्या स्वरूपाचं त्या तुमची बबलेश्वर योजनेतून मिळावं अशी प्रामाणिक आमची या ठिकाणी भूमिका आहे. आजपर्यंत ते तुमची बबलेश्वरचं पाणी येतं आहे का नाही येतं आहे हे शासन दरबारी त्याची नोंद आहे ना, सैपन पद्धतीनं पाणी येऊ शकतं हे सुद्धा शासनानं या ठिकाणी कबूल केलेलं आहे.